साताऱ्यात औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या देगाव रोडच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शिवसेना आमदार महेश शिंदे चांगलेच आक्रमक झालेत. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी बांधकाम अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. 1200 मीटर रस्त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देखील हे काम निकृष्ट होत असल्याने संताप व्यक्त केलाय. रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनियरचे आणि ठेकेदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप करत संबंधित इंजिनियर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी आमदार महेश शिंदेंनी केली आहे. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली 30 वर्षापासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांनी आमदाराकडे केली आहे. अरे पण खालचा बेस खराब राहिले. तुम्ही काम करताय ना, तुम्ही बघायचं ना. मी या विभागामध्ये 2016 पासून सातत्यानं येथे जात असतो. इथल्या लोकांची आणि MIDCतल्या सगळ्या कारखानदारांची इथल्या रहिवाशांची मागणी होती की काही झालं तरी देगाव फाट्यापासूनचा अमरलक्ष्मीपर्यंत किंवा सुटकेसपर्यंतचा रस्ता हा मोठा आणि दर्जेदार व्हावा. यासाठी मी स्वतः आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अशोक चव्हाण साहेबांना भेटलो होतो आणि बजेटमध्ये आम्ही या 1.2 किलोमीटर रस्त्यासाठी साधारणतः 6 कोटी रुपयाची तरतूद केली होती की जेणेकरून हे काम किमान 25 ते 30 वर्ष टिकलं पाहिजे. सकाळी मला इथल्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन आले, त्यानुसार या ठिकाणी आलो. बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले होते. खरंच अत्यंत निकृष्ट दर्जाचं मटेरियल या ठिकाणी MPM लेवलच्या लेअरमध्ये वापरलेला आहे. खरं तर त्याच्यामध्ये एका साईजचं दगड वापरणं गरजेचं असताना मातकट सगळा मटेरियल या ठिकाणी वापरलेलं आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की मटेरियल उचलून घेऊन जायला सांगितलेलं आहे. माझी सगळ्या कोरेगाव मतदारसंघातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण जी कामं करतो आहे हे उत्कृष्ट दर्जाची झाली पाहिजेत. त्यासाठी पॉलिटिकल रोलचं काम हे स्वतः नागरिकांनी तिथल्या सजग राहून केलं पाहिजे. आपण जर एखादा रस्ता केला तर तो त्याचं आयुष्य 20 वर्ष असेल तर तो 20 वर्ष टिकला पाहिजे. अशा पद्धतीचं काम करून घेणे जबाबदारी नागरिकांची आहे. मी पहिल्यांदा इथल्या नागरिकांना धन्यवाद देतो की ते स्वतः उभं राहून काम करून घेत आहेत. त्यामुळं हे काम निश्चित भविष्यामध्ये चांगल्या दर्जाचं होईल असं आशा व्यक्त. काम दर्जेदार झालेलं नाही आहे, तुमची पुढची भूमिका काय राहील जर काम झालं नाही तर? चांगलं खरं तर आमची मागणी मी आता अधिकाऱ्यांना केलेली आहे की पहिली गोष्ट हे या ठिकाणी काम करणारे ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांचं याच्याशी काही साठं लुटाय का असं जरा मला अधिकार दादा त्या कंत्राटदार जसं वाटतं आहे. म्हणून मी त्यांना आता मागणी केली की तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा या ज्युनियर इंजिनियरवरती तुम्ही कारवाई करा आणि ही कारवाई करा, त्याला नोटीस द्या, तोच जबाबदार असतो या सगळ्या गोष्टीला. आणि ठेकेदाराला पण नोटीस दिली गेली पाहिजे, त्याला कारणे दाखवा नोटीस दिली गेली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये त्याच्या अंतर्गत हे असं होणार नाही.